नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीविषयी म्हणजेच बाल दिवसाविषयी मराठी भाषण घेऊन आले. तर ह्याचा वापर तुम्हाला शाळेतील भाषणाच्या स्पर्धांमध्ये नक्की होईल. तर व्हिडिओला स्किप न करता हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तर चला सुरू करू भाषणाला. आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण सर्वजण बाल दिन साजरा करण्यासाठी इथे जमले आहोत. या प्रसंगी मी माझे दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही विनंती. आज 14 नोव्हेंबर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते. मुलं ही देवाघरची फुलं आहेत असे ते मानायचे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे निर्माता म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांचा वाढदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींच्या विचारधारेशी सावलीप्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देशाच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवटपर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्त मुले ते 1929 काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले. 17 वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वतःला या कार्यात झोकून दिले. देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन पंचशील ही लाख मोलाची देणगी जगाला दिली. शांतीदूत ही पदवी बहाल करून त्यांना सन्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत ही जाणीव त्यांच्या ठाई होती. 27 मे 1964 रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यांमधून एक तेजस्वी तारा निखळला. तर एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीचं हे छोटंसं भाषण तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लगेच लाईक व शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.